रेशमा झाली का ग रेवाची तयारी? आणि अगं पोहे झाले का तयार? पाहुणे यायची वेळ झाली आहे. ए ताई, झाली का तयार? अगं बाई रेवा, अजून काहीच तयारी नाही तुझी. अगं पाहुणे आले ना, बघू मला. मी ताईची वाट बघते. बरं बाई, होऊ दे तुझ्या मनासारखं. रेशमा, अगं रेशमा, पाहुणे आलेत बघ. तू त्या रेवाकडे बघ बाई आधी. हे पोह्यांचं मी बघते. हॅलो, काय काय करतेस? सॉरी हा, उशीर झाला फोन उचलायला. मी कांदे पोहे करत होते. बर बर, पाहुणे आलेत का? हो पाहुणे आलेत. आणि बाबा? नाही, तुमचे बाबा नाही आलेत अजून. तुम्ही आलात का मुंबईहून? रेशमा, ऍक्च्युअली नाही का? हो, म्हणजे मी येणारच होतो पण. नाही, मी समजू शकते. तुम्हाला काम नसतं तर तुम्ही नक्की आला असतात. हो. एक सांगू का? रागवणार नाही ना? बोल ना. तुम्ही आला असतात तर बरं वाटलं असतं. आई बाबांना आणि मला सुद्धा. ऍक्च्युअली फार दिवसात पाहिलं नाहीये तुम्हाला. रेशमा, आपण थोडं नंतर बोलूया का? ओके, तुम्ही कामात असाल तर आपण नंतर बोलू. हो, ठेवते. हा, काळजी घ्या. हो. ताई, हे बघ ना काय झालंय ते, कसं दिसतंय. शांत शांत शांत, मी करते. आई मागेच लागली साडी नेस म्हणून. काय, या जुन्या बायकांनी साडी नेसण्याची फॅशन कंटिन्यू केली आहे? मीही नेसते. तू जुनीच आहेस, टिकली बघ तेवढी लावली आहेस. मी तर केतनला सांगितलंय, लग्न झाल्यानंतर मी टिकली लावणार नाही. उगाच टिकली टिकली म्हणून माझं मागे फिरू नकोस. बायको टिकली पाहिजे. तू ना कधी काय बोलशील असं काही नेम नाही. लग्न होणार आहे ना तुझं, थोडं जबाबदारीने वाग. पण एकटे असतो तेव्हा ठीक आहे ग, आपण आपलं आपलं सावरून घेऊ शकतो. पण आता तसं नाहीये, अजून बरीच लोक तुझ्या आयुष्यात येणार आहे, सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं. तुझ्यासारखा? ताई, तुझं लग्न झालं ना तेव्हा असं वाटलं तू आता संसाराच्या टिप्स देशील. पण काय राव, राकेश जीजू एकटेच मुंबईला गेले. ताई, तू त्यांना लवकर सांगा तुला बोलवायला. म्हणजे कसं ना, तू संसाराला लागशील आणि एक्सपिरियन्स मला मिळेल, नाही तर उलट नको व्हायला. मी आधी सासरी जाऊन तुला टिप्स देते. छान दिसतेस, माझ्यापेक्षा खूप सुंदर. पण अगं थांबलेत ना ते. खरंच छान झाले तो पोहे, कुठून मागवलेत? नाही म्हणजे केतन म्हणत होता की रेवाला काही फारसे नीट जमत नाही म्हणून विचारलो. हो, पोहे रेशमानी बनवलेत. रेशमानी म्हणजे रेवाच्या मोठ्या बहिणीनी. रेवा शिकते आता हळूहळू. हे रेवा, घाबरू नकोस, आमच्याकडे स्वयंपाकाला बाई येतात. प्रभाकरराव, अहो आमच्या केतननी कॉलेजमध्ये असतानाच रेवाला पसंत केलं आणि आता दोघं लग्न करायचं म्हणतायत आणि आमची त्याला काहीच हरकत नाहीये. छान. आजकालची मुलं काय आपापसातच ठरवतात. केतन तर आमचा एकुलता एक मुलगा. आजपर्यंत सगळे हट्ट आम्ही त्याचे पुरवले, अजून हा आहे काय. हो, मी काय म्हणतो की दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तर करतील सुखाचा संसार. तेव्हा आपण लग्नाचा मुहूर्त बघायला सुरुवात करूयात. बाबा, अरे सॉरी, जरा उशीर झाला. नाही नाही, अगदी वेळेवर आलात. या, बसा बसा बसा. बर का, हे जगन्नाथराव माझे मित्र आणि आमच्या रेशमाचे सासरे, आणि बर का हा केतन. हॅलो. आणि हे त्याचे आई वडील. नमस्कार. नमस्कार. रेवाला पसंत केली बरं काय? अरे वा, उत्तम. आओ, पेढे घ्या. पेढे
रेशमाचं लग्न कधी झालं? 2 महिने झाले. पण ही तर इथंच राहते असं ऐकलंय. अधून मधून असते इथे. नाही म्हणजे काय की यांच्याकडेच असते. आमची घरं जवळच आहेत ना. काय ग तुझे मिस्टर कुठे असतात? मुंबईला असतात, जॉब करतात. मग तुला नाही बोलवत तिकडे? नाही म्हणजे बोलवणारच आहेत. काय की नवीन जॉब आहे, घरही नवीन आहे, त्यामुळे सेटल व्हायला जरा वेळ लागतो ना. नंतर बोलवणारच आहेत ते. काय आहे, शहरात सेटल व्हायला थोडा वेळ लागतो. हो लग्नाला येऊ द्या म्हणत जोड्यानं. उगीच लोकांना चर्चेला वाहू नको. नाही नाही येणार ना. पगारराव काय आहे, दोघांनी एकमेकांवर प्रेम केलंय तेव्हा आपण लवकरात लवकर काय ते ठरवूयात. चला येतो. या. नमस्कार. नमस्कार. कॉंग्रॅट्स, साडी वर्क झाली ना? केतनच्या आईने आज जो प्रश्न विचारला ना, तो प्रश्न आता लोक सुद्धा विचारायला लागलेत. मला मान्य आहे राकेशला सेटल व्हायला वेळ लागतोय, पण हे मी प्रत्येकाला जाऊन नाही ना सांगू शकत. मुंबईला जाताना खरं तर राकेश म्हणाला होता मी 2 आठवड्यात रेशमाला घेऊन जाईल, पण आता 2 महिने झाले हे मला तर घराच्या बाहेर पडणं सुद्धा कठीण झालंय. पोटच्या मुलीबद्दल उलट सुलट बोललेलं मी काही ना ऐकू शकत. पाटील तुम्ही काळजी करू नका. हे बघा राकेश माझ्या शब्दाबाहेर नाही, मी बोलतो त्याच्याशी. सांगतो त्याला तुला जे काही सेटल व्हायचंय ना ते रेशमा सोबत हो ना. येतो, तुम्ही काळजी करू नका. हॅलो. हा हॅलो बाबा, राकेश बोलतोय. नमस्कार. हा 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 राकेश बोला ना. माफ करा बाबा, मला येता नाही आलं. पण कसा झाला कार्यक्रम? छान झाला, खूप छान झाला. त्या लोकांनी लगेच पसंती कळवली आपली. जावई बापू, मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बाबा रेशमाला उद्या रात्रीच्या ट्रेनने मुंबईला पाठवून द्या. काय? हॅलो, मी म्हटलं रेशमाला उद्या रात्रीच्या ट्रेनने मुंबईला पाठवून द्या. ऍक्च्युली मीच तिला न्यायला येणार होतो, पण कामामुळे वेळच मिळत नाही. तिला सांगा मी आताच तिकीट मेल करतोय. हा, आणि परवा सकाळी दादर स्टेशनला रिसीव्ह करायला ये. हॅलो. हॅलो बाबा, हो कळलं का? हो 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 कळलं, नक्की नक्की पाठवतो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. चला ठेवतो. सुनंदा, 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 काय झालं? जावई बापूंचा फोन होता, त्यांनी रेशमाला मुंबईला बोलवले. गणपती पावला, अहो मी नवस बोलले होते. ताई, अग ताई, सांग जा तिला. रेशमा,
ना भाई, आता रडायचं नाही, आता फक्त हसायचं, स्माइल. मुंबईला जायचंय ना, चला 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 बॅग भरायला घ्या. अहो पण ती एकटी कशी जाणार? अगं धीट आहे ती, आता शंका कुशंक अजिबात काढू नका, बॅग भरायला घ्या आणि आपण सगळे जाऊ ना तिला ट्रेनवर सोडायला. अहो बॅग भरायला घ्या, उद्या रात्रीचीच गाडी आहे. काय ग एक्सक्यूज मी, हॅलो, ही माझी सीट आहे. एक्सक्यूज मी, प्रेस आले. सॉरी, तुमची सीट आहे? हो. हे उठ, झोपू दे ना किंज. काय बोलल्य तू? काय करतो इथे? त्यांचं सीट आहे. अरे काय किती घाण आहे, वास येतोय त्याचा घाण. अरे काय नाही, कपडे ओले, घरी जाऊन सुकवतो. हे सुकेपर्यंत गुदमरून मरू आपण इथे. वाळत घाल इथे. मग हो, खूप मजा केली आम्ही. आय मिस यू टू बाबा. हो मग ओके. अहो एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, हॅलो ऐका ना, एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी. ते प्रॉब्लेम आहे का? ही माझी सीट आहे. एक मिनिट. विजवलंस ना किंजर. सुजय उठ, बस इकडे. अरे काय करतोयस तू, झोपू दे ना. काय करतोय तू माझ्या अंगावर कशाला बसतो? सर या बस ना प्लीज. तू झोपू दे ना, तू कशाला इथे आला? अरे एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. सुजय तू एक काम कर, आपण आता ज्या घरात राहतोय ना ते सोडून दुसरं घर शोधायला सुरुवात कर. काय माझी झोपमोड झाली आहे त्यामुळे माझी चिडचिड होणार आहे. चिडचिड झाली म्हणून मी घरी जाऊन राडा घालणार. घरात राडा घातल्यावर तुम्ही मला घरातनं बाहेर हकलणार. हो आणि मग मी सोसायटीत जाऊन राडा घालणार आणि सोसायटीत राडा घातला म्हणून नागावकर सेक्रेटरी मला सोसायटीतून हकलून देणार. त्यामुळे दुसरं घर शोधावं लागेलच ना. अरे मग सरळ बोल की, नेहमी काय उलटी गाडी चालवतो? ह्याला तुम्ही दोघं आले ना लाईफ मध्ये, माझ्या लाईफचा चेओस झालाय. चेओस गोंधळ. अरे केओस. किंजल याला इंग्लिश कसं बोलायचं हे शिकवते का कसं नाही बोलायचं हे शिकवते? ए स्कॉलर, तू दरवेळी किंजलला का मध्ये आणतो रे? स्कॉलर पर्टिक्युलर मला बोल ना. आता हिला काय बोललो मी? एक मिनिट. हॅलो, हा सोन्या. ओ सोन्या, आय लव्ह यू. करतो मी तुला फोन. टी सी, टेक केअर. टी सी, टेक केअर. टी सी तिकीट. मी याला पैसे दिलेत. अशू दाखव रे तिकीट. एक मिनिट, याला मी दिलेत तिकिटाचे पैसे. अशू आता दाखव तिकीट. पैसे गव्हर्नमेंटने का दिले असे ना? मला तिकीट अशी मतलब खूप घाई केली यांनी. सकाळी सकाळी कपडे सुकू दिले नाहीत, तिकीट काढू दिलं नाही. उठा चला.
I love you so much. Me too. बसा इकडे. आता कोणी उठवणार नाही ना. मी आहे ना. तिकीट कन्फर्म झाली मॅडम. तिकीट असे तिकीट फक्त इंडियातच कन्फर्म होतात ना. डोंट नो. मी इंडियात फारसा नसतो ना. सुजय हिरलेकर नावाचे डेंटिस्ट आहेत. हो खूप चांगले आहेत. हो पण त्यांची अपॉइंटमेंट आधी घ्यावी लागते. बर नाही आणि ईएनटी स्पेशलिस्ट आहेत एक मेनन नावाचे. पण ते उद्या बंद असतील. परवा जावं लागेल त्यांच्याकडे. पण हे सगळं तू मला कशाला सांगतोयस. नाही काय यांनी आपल्या दोघांकडनं पैसे घेतले तिकिटाचे. आणि त्या पैशाचं केलं काय तर त्या चटोर किंजल साठी साज घेतला. बरोबर लाज वाटतंय का तुला. लाज साज साज घेतलाय. नाही तू आता काही बोलू नकोस कारण घरी गेल्यानंतर मी तुला कुदवणार आहे. त्यामुळे मग ईएनटी स्पेशलिस्ट डेंटिस्ट या सगळ्यांची गरज भासेलच ना. तुमचा एक एक रुपया परत देणार आहे मी. हा आशू स्वाभिमान मेडल सारखा मी रोतो. आता हिला काय बोललो मी. कसा झाला प्रवास. छान. मग निघूया. हो वेलकम होम. हॅलो. एक मिनिट हा. तू ये ना आती. हॅलो. हे बघ मी तुझ्याशी नंतर बोलतो. हा नाही ती आली आहे. ओके ओके बाय. काय ग सन. अग ये ना आती ना. छान आहे घर. हो बाबांनीच घेतलंय. आय मीन माझ्यासाठीच घेतलंय. तू बस ना. ए अगं रेश्मा थांब काय करतेस तू. देख सॉरी. अगं इथे पसारा नेहमीचाच असतो.
काल रात्री एक पार्टी होती ना म्हणून म्हणजे तसा नेहमीच असतो पण आवरून टाकते ना केरसुणी कुठे नाही थांब ना ऐक ना मला तुझ्याशी बोलायचं आहे थोडं महत्त्वाचं बोलूया ना मी आत्ता चालले ना पटकन आवरून टाकते आणि मग बोलूया ही कोण आहे ऍक्च्युली तू बस ना मला याच्याविषयी थोडंसं बोलायचं होतं तुझ्या हो पण कोण आहे ही माझी गर्लफ्रेंड निशा कोण निशा